एकनाथ शिंदे साहेब आला कोरोना, मग काढलेला दिसतोय आदेश, लावणार लॉकडाऊन, करा शाळा बंद, करा दुकानं बंद, कोरोनाची दहशत माजवा, लावा लोकांना देशोधडीला। का हो, केंद्र सरकारने एवढं जनतेला लुटलं आणि जनता मेली तरी मोदी साहेबांना त्याचं काही दुःख वाटलं नाही, आणि लोकसुद्धा एवढे कपाळ करंटेत, जनता ऑक्सिजन मिळालं नाही हॉस्पिटलमध्ये किंवा ढिगाणी माणसं मेली, मोदी साहेबांनी आरोग्य यंत्रणा पुरवली नाही तरी मोदी साहेबांच्या पाठीशी आहेत। म्हणजे खरं तर लाज जनतेला वाटली पाहिजे का लाज नेत्यांना वाटली पाहिजे याचं संशोधन करायची वेळ आली। पण मित्रांनो, परत एकदा कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलाय आणि कुजबूज चालू आहे, लॉकडाऊन लागणार। केंद्र सरकारने तर भारत जोडो यात्रा जी राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाली त्याची धडकीच बसली, त्यांना घाबरलेत सगळे कोरोनाचं पिल्लू सोडून। आता त्या भारत जोडो यात्रेवर सुद्धा निर्बंध लावण्यात येणार। पण शिंदे फडणवीस साहेब, ओ शिंदे साहेब, सर्वसामान्य माणसांना देशोधडीला लावून गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी तुम्ही कोरोनाची भीती दाखवू नका का? दोन चार दिवसात म्हणे लॉकडाऊन लागणार, दोन चार दिवसात शाळा सुद्धा बंद करणार, दोन चार दिवसामध्ये सगळी यंत्रणा बंद करणार, आणि मग मोदी साहेब येणार ऑनलाईन आणि मग चेहरा दाखवणार, म्हणणार वाजवा टाळ्या, लावा दिवे, वाजवा थाळ्या। त्याच्या अगोदर जे परदेशातून जे पैशावाले गिधाडं बोंबलत फिरायला जातात आणि येतानी कोरोना घेऊन येतात, स्वतः जगतात आणि दुसऱ्याला मारतात, त्यांच्यावर निर्बंध घाला ना। खर तर बांधवांनो, मी या माध्यमातून सांगतो, कोरोना महामारी जशी डेंजर आहे तशी तुमचं आरोग्य जर चांगलं ठेवलं, तुमच्या कुटुंबातल्या लोकांचं आरोग्य चांगलं ठेवलं, तुमच्या सभोवतालची लोक जर चांगली वागली, चांगली राहिली आणि चांगलं खाल्लं पिल्लं, तर तुम्हाला अजिबात कोरोना काही करणार नाही। उलट, तुम्ही जर दररोज एक दीड तास सकाळी 5 वाजता उठून योगा, प्राणायाम आणि चालण्याचा व्यायाम केला, कोरोना काय, कोरोनाचा बाप सुद्धा तुमचं काही वाकडं करू शकणार नाही। पण शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तुमचं नक्की वाटोळं करू शकणार। तुमचं म्हणजे कुणाचं? अहो आपल्या शेतकऱ्यांचं। लक्षात घ्या, एकतर शेतकरी विरोधी कायदे करून, निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना देशोधडीलाच लावलंय। आता कोरोनाचं भूत मानगुटीवर बसवण्यासाठी कोरोनाला कोरोनाला कोरोनाला, शाळेत मास्क वापरा, तुम्ही लॉकडाऊनची तयारी करा, आता तुम व्हेरियंट डेंजर आहेच, तो एकाला लागला तर 17 लोकांना तो कामाला लावतो। पण तुम्ही लॉकडाऊनचं भूत लोकांच्या मानगुटीवर बसवणार, ते मानगुटीवर बसणार भूत। ओ शिंदे फडणवीस, मोदी साहेब, तुम्ही लॉकडाऊनचा शब्द जरी काढला तरी पहिला शेतकरी उद्ध्वस्त होणार, कारण शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं असतं 2, 4, 6 महिने वर्षभर, ज्या पालेभाज्या असतात किंवा जे अत्यंत नाजूक पीक घेतलेलं असतं, त्या पालेभाज्या किंवा त्यांचं पीक कवडी मोल लॉकडाऊनच्या तुमच्या राजकीय भूतामुळं त्यांना देशोधडीला जावं लागणार। मी आज मराठवाड्याच्या कुशीमध्ये आणि मातीमध्ये फिरतोय, लातूरमध्ये आहे हिरवं आलेलं हातचं पीक, फळं पालेभाज्या तुमच्या लॉकडाऊनच्या दहशतीमुळं
शेतकरी जगून जगून मरतोय आणि मरण्यासाठी जगतोय अशी परिस्थिती आहे. आणि ते आमच्या राज्याचे आरोग्यमंत्री तर आता कोट घालून फिरतायत. त्यांना वाटतंय माझं सुद्धा आता रोज बुलेटिन होतं काय की, माझ्या सुद्धा रोज ब्रेकिंग न्यूज येतात काय की. फक्त ह्यांना बुद्धी नाहीये, ह्यांना जनतेचं हित माहीत नाही, ह्यांना फक्त गोरगरीब कष्टकरी कामगारांना कामाला लावायचं, कारखान्यावर लावायचं. आरोग्यमंत्री साहेब लोकांकडून 4-4 महिने काम करून घ्यायचं आणि त्यांच्या पगारी द्यायच्या नाही, छदामही द्यायचा नाही, ही घाणेरडी मानसिकता तुमचीच आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोनाचं भूत मानगुटीवर बसून कोरोना आहे कोरोना आहे कोरोना आहे म्हणून कोरोनाच्या भीतीपोटी सामान्य माणसं जी घाबरणार आहेत, सामान्य माणसं जी मेटाकुटीला येणार आहेत, हे सरकारच्या धोरणामुळं